नमस्कार, मी त्रिवेणी भोर, आयवन न्यूज मध्ये आपलं स्वागत। पुणे नाशिक महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम पूर्ण झाल्याशिवाय व स्थानिक नागरिकांच्या जमिनीची भरपाई मिळाल्याशिवाय चाळकवाडी टोल नाका यापुढे सुरू केला जाणार नाही असा इशारा देत जुन्नरचे आमदार शरददादा सोनवणे यांनी हा टोल नाका रविवारी रात्री बंद केला। आपल्या सहकाऱ्यांसह टोल नाक्यावर जाऊन आजपासून टोल वसुली करायची नाही असे सांगून सगळी वाहने टोल वसूल न करताच सोडण्यात यावीत असे टोल प्रशासनाला सांगितले। याबाबतचा आढावा घेतला आहे आयवन न्यूजचे संपादक सुरेश वाणीसर यांनी। रस्त्याचं काम चालू असताना या ठिकाणी आमदार साहेबांच्या सहकार्यामधनं आम्ही स्थानिक ग्रामस्थांनी वेळोवेळी आमदार साहेबांच्या म्हणण्याला दुजोरा देऊन संबंधित कंपनी असेल, टोलचे जे एजन्सी असतील, त्या सगळ्यांना मदत केली। आणि ती मदत होत असताना काम अपूर्ण असूनसुद्धा ह्या लोकांनी टोल हा चालू केला। आमदार साहेबांना शब्द दिला होता का साधारण 3 महिन्याच्या आतमध्ये आम्ही संबंधित लोकांना परतावा किंवा जी लोक आमची टोलच्या बाजूला आहेत ज्यांना या गोष्टीचा त्रास होतो, घरं जी आहेत ते शिफ्टिंग झाली पाहिजेत, या संदर्भातल्या सगळ्या बऱ्याचशा गोष्टी आहेत। आमची धर्मशाळा होती, आमची स्मशानभूमी होती, या सगळ्या गोष्टी बांधून देऊ, शिफ्टिंग करून देऊ, सगळं व्यवस्थित करून देऊ अशा प्रकारचे शब्द आम्हाला दिले होते। पण संबंधित शब्द कुठल्याही प्रकारचा 3 महिने जाऊन 6 महिने झाले तरी ते काही पूर्ण होत नाही। टोल नाका चालू झाला, टोल चालू झाल्यानंतर गाड्यांचे आवाज, कर्कश, हॉर्न वाजवणं, वेळोवेळी भांडणं होणं आणि त्याच्यानंतर लोकांनी लघुशंकेला वगैरे उतरणं किंबहुना टॉयलेटला उतरणं, या सगळ्या गोष्टीचा त्रास हा आमच्या टोल लगत असलेल्या घरातल्या सगळ्या माता भगिनींना यांना तो सहन करावा लागतो। आणि वेळोवेळी सहकार्याची भूमिका आम्ही ठेवूनसुद्धा आम्हाला जी आमची जी 13 कुटुंब आहेत त्या कुटुंबांच्या विस्थापीकरण करून त्यांना दुसरीकडे जागा देऊन नुकसान भरपाईकरण भरपाई देऊन त्या संबंधी गोष्टी पूर्ण व्हायला पाहिजे होत्या, तर त्या संबंधित कंपनीने न केल्यामुळे आज आम्ही सर्व मंडळींनी ग्रामस्थांकडं, ग्रामस्थांनी आमदार साहेबांकडं वेळोवेळी तक्रारी केल्या आणि त्याची दखल आमदार साहेबांनी आज घेतली आणि त्याचा सगळा आंतरिक उद्रेक होऊन संबंधित टोल नाका हा आमदार साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही बंद करण्याच्या मनस्थिती आलो आहोत। हा टोल नाका ज्या वेळेस ते ताकद होतं त्या दिवसापासूनच आमच्या या टोल नाक्याला विरोध होता, पूर्ण विरोध होता, पण काही आमदारांनी आमची समजूत घातल्यामुळे आम्ही या टोलचं काम करून दिलं।
त्यावेळेस आम्हाला हे शब्द दिले हे घर बाधित होता, तुम्हाला बाकी बाजूला स्थलांतर करण्यासाठी आम्ही तुमची भरपाई देऊ वगैरे देऊ. आम्ही 2 वर्ष त्यांचा त्रास पण सहन केला आहे रोडचं काम चालू असताना, तरी पण अजून ते आम्हाला आवडवडूनच उत्तर देतात. आमदार साहेबांमुळे आम्ही थांबलो, 2 वर्ष थांबलो, पण आता इथून पुढे आम्ही थांबणार नाही. टोल नाक्यामुळे आमचं भरपूर नुकसान झालेलं आहे. टोल नाका चालू करीत असताना त्यांनी सांगितलं तुमच्या हॉटेलची पूर्ण भरपाई आम्ही देऊ, जेवढी नुकसान भरपाई झाली तेवढी देऊ, परंतु त्यांनी आम्हाला काहीच दिलेलं नाही. आमचं पूर्ण पर म्हणजे आम्ही एकदम भिकारी करून सोडले पर आम्हाला त्यांनी, त्याच्यामुळे आम्हाला आमचा न्याय मिळालाच पाहिजे. आमचं आम्ही दाखवणार त्यांना काहीतरी कवयन पर आत्मदान करणार, वेळ आली ना तर आत्मदानाची फाळी आम्ही करून घेणार आहे पार. एवढं त्यांना शासनालाय पण आम्ही दाखवू, त्या टोल नाक्यावाल्यांना पण दाखवू. दादा रस्त्याला खड्डे किती येईल रस्ता कसा काय रस्ता खराब झाला. आज आमदार साहेबांनी या टोल नाक्यावर टोल घ्यायचं बंद केलेलं आहे, तुम्हाला काय वाटतंय? बंद ठेवायला पाहिजे ना, त्यावेळेस रस्ता क्लिअर होईल, त्यावेळेस टोल नाका घेऊन घेऊ. रस्त्याचे काम अपूर्ण आहेत, बऱ्याच ठिकाणी रस्त्याचे काम अपूर्ण आहे ना. इथे आणि सगळ्या मुलांना सगळ्या पॅचअप करून निघून जा. याच्यामध्ये लोकांना कुठेही समाधान नाही, सॅटिस्फॅक्शन नाही, त्यासाठी आपण तो गोष्टी करायचं. एवढे 8 जण माझ्या ठिकाणी फायदा नाही. आणि जर मी त्या 8 जणांचा जर विचार नाही केला तर लोक मला काय म्हणतील की आमदार साहेबांना जनतेचा बिलकुल सुद्धा कळवळा नाही. त्यामुळे इथून साखरपर्यंत सगळा रस्ता आणि चौपदे करा, जसा इथून आता तुम्ही गेला साखरपर्यंत आलेले नाही, तुम्हाला इथवर इकडून पुढे जायला काय अडचण नाही. इथं यायला सुद्धा इथून अडचण आहे, सगळे बायपास अजून तुमचे बंद झालेले. इतके खड्डे पडले, खड्डे पुसवा सांगितलं होतं मोठं. झाड प्रत्येक ठिकाणी झाडं लावली, यांची एवढी मोठी कंपनी असून एक सुद्धा झाड नाही लावले. काय नाही लावलं? 2 महिन्यामध्ये चालू होते झाडे लावून एवढी झाडं तोडली, यांनी एक सुद्धा झाड नाही लावलं. अजून काय नाही लावलं त्याचा पहिला उत्तर द्यावा. आणि स्थानिकांना टोल माफ होता तरी लोकांची कंप्लेंट चालू, जबरदस्ती टोल वसूल करतात तुम्ही. आम्हाला दिलेल्या कमिटमेंट पूर्ण करा पहिल्या. आम्हाला आमची जी साईडची जी तुम्ही कमिटमेंट केले होते ना, आमची स्मशानभूमी आहे, आमच्या लोकांचे पैसे आहेत, घरांना तुमचे जे गाड्या थांबतात त्याचा त्रास होतो, तेवढ्या पहिल्या लोकांना पैसे नाही दिले. आणि आमची लोक धंदे करतात तर त्यांना तुम्ही इथं करू नका, तिथं मीटर मध्ये हिशोब सांगता ना, तर ते आमचे पहिले मग नुकसान भरपाई द्या आणि मग चालू करा, तोपर्यंत नका करू. शेतकऱ्याच्या नुकसान भरपाईत मिळालेली नाही, जास्तीचे बोजे टाकले त्याच्यावर, ते पहिले काढा मग चालू करा, तसे नका चालू करू. तुम्ही बॅग फोटो बोलताय, महत्वाच्या विषयावर बोला. तुम्ही असं आहे, तुम्ही ज्या वेळेला प्रशासनाशी बोलता तुमचे महत्वाच्या अडचणी काय आहेत, या बाकी किरकोळ गोष्टी ऑफिशियली, तांत्रिक गोष्टी आपला आजचा विषय आहे. उद्या झाड लावायचे ते एका दिवसात तयार दाखवतील, झाड हा मोठा विषय नाही, उद्या तयार करतील. माझं म्हणणं आहे, तुम्हाला जमिनीचे पैसे मिळाले का? नाही. तुम्हाला कोणी कोर्टात पैसे टाकायसाठी गोर गरीब शेतकऱ्यांचे, तुम्ही कोर्टात मजूर झाला अधिकारी कोर्टात पैसे टाकले गरीब शेतकऱ्यांचे, पण इथं टोल दिला. ही 13 लोकांची शेजारी आहेत, असुरक्षित आज कुटुंब आहेत, त्यांच्या घरामध्ये गाडी घुसली, उद्या माणसं मिळेली, कोण जबाबदारी घेणार? तुम्ही निघून जाल. तिसरी गोष्ट अशी आहे, रस्त्याची आणि पुलाची कामं पूर्ण करा आणि मग टोल घ्यायला या ना आमच्याकडे. मी तुम्हाला नाही बोलू म्हटलं, जसं टोल चालू केलं तशी 500 मीटर वरती आमदारांना बसवता तुम्ही.
मला फेब्रुवारी मध्ये सांगितलं साहेब तुम्हाला आम्ही मेच्या आखरमध्ये सगळे कमिटमेंट पूर्ण करून देतो, मला फसवतो तुम्ही? अगदी बरोबर साहेब, माझे 14 लाख रुपयाने कॉन्ट्रॅक्ट टाकले कॉन्ट्रॅक्ट पैसे सगळ्याचे बायपास काढले त्याही रोडला किती खड्डे मी काय म्हटलं तुमचे किलोमीटरचे आपले जर खड्डे बोलू शकत नाही तर कसे काय त्या रस्त्याचे इथून पुढच्या गावात मेंटेनन्स पाहणार? तुम्ही कोणतीच गोष्ट करू शकता, तुम्ही असमर्थ आहात असं दिसतंय. माझं म्हणणं की आताचा हा जो टोल आहे ना, हा टोल प्लाझा अनधिकृत आहे. हा अधिकृत होण्यासाठी तुमच्या कमिटमेंट सगळं तुम्ही फुलफिल करा, पूर्ण करा, आणि मग मी आमदार म्हणून जबाबदारी घ्यायला तयार आहे की 100% शासन वरती केंद्र शासन दोघांनाही नेहमी दाट टोल चालू करून द्यायची, जनतेच्या वतीने जबाबदारी आमच्या सर्वांची. बरोबर, पण तुम्ही काहीच करत ते आम्हाला मूर्खा बनवायच्या जनतेला चालणार नाही. आणि हा खाजगी विषय आहे, सरकारचं म्हणणं असं आहे की या भाजप सरकारने सत्तेवर सांगितलं की आम्ही एकही नवीन टोल चालू करणार नाही. का गेला चालू पैसा पाहिजे टोल? जमिनी आमच्या गेल्या, मुलं मला अर्जुन असतेवाली इथं सगळे पैसे हातात द्यायचे, तिथे कोर्टात पाठवले. कोर्टात म्हणजे 5-10 हजाराचा वकील आम्ही करायचा. स्मशानभूमी आमची उद्ध्वस्त झाली या चौपदरीकरणामध्ये. परवा दिवशी आमच्या कुटुंबाचे मैत गेले, कुटुंबाचे 4 खांदेकरांचे मैत खाली पडले. का? स्मशानभूमी बनून त्याची जबाबदारी होती मोठो कॉर्नरची, पुढे बनून देतो. म्हणजे तुम्हाला भावना नाही, तुम्हाला फक्त पैसा पाहिजे, तो पैसा आम्ही जनतेचा लुटून देणार नाही. ही लुटमार आजपासून 100% बंद. भारत माता की वंदे, छत्रपती शिवाजी महाराज की. बस किती सोप्या गोष्ट आहे. अख्खा पावसाळा संपत झाला तरी यांच्यामध्ये काय बदल नाही. बरं, यांची मोठं कॉलेज कंपनी सोडून गेली पॅशन करून. म्हणजे तुम्ही स्थानिक आमदारला सांगितलं सुद्धा नाही की बाबा आम्ही काम बंद ठेवतोय. आज 6 महिने झाले काम बंदच आहे कंपनीचं. तुमचे काम बंद, सगळीच कामं बंद आहे. बरोबर, टेकओव्हरून टाकले आणि टोल चालू आहे, सगळं बंद आहे. दादा, मेंटेनन्स वाले जे आपले टँकर बिंकर होते त्यांचे पैसे नाही. अरे कुणाचेच पैसे नाहीत, कामगारांचे पैसे नाहीत. साधे जमिनीचे पैसा किती किती पैसे नाही, पैसे नाही पाहिजे, शेतकऱ्यांचे पैसे नाही पाहिजे. पैसा किसके पास जात आहे म्हणजे समज नाही. कर्मचाऱ्यांनी आपल्या सगळ्या मागण्या पूर्ण झाल्याशिवाय हा रस्ता पूर्ण झाल्याशिवाय आपल्या टोलच नाही चालू. रस्ता पूर्ण कसले पैसे घेतात रस्त्याचे ना, रस्ता कुठे दाखवा? हा बरोबर, रस्ता टोल कुठून देणार? तुमच्यामुळे मला एवढ्या बदल्या समोर जावं लागलं ज्याच्या नाकावरची माशी उठत नाही तो होतो टोल मॅच वर, ज्याला राजकारणाची अक्कल नाही तो होतो शरद दादा चोर. अरे तुमची पात्रता काय, शरद सोने काय, तो माणूस त्यागाने उभा राहिलाय. तुमच्यामुळे का बदनाम या सहन केला? मी जनतेचं भलं होतंय. आज ना उद्या तुम्ही 3 महिन्यामध्ये कमिटमेंट पूर्ण करताय. माझ्या शेतकऱ्यांचे पैसे येत आहेत, दिले पैसे नाही असं बात आहे. 80% लोकांना पैसे आले, पण 20% लोकांचे पैसे तुम्ही का ठेवले हा माझा साधा प्रश्न. का त्या पैशाची काही किंमत नाही? त्या पैशाला काही बोलणार नाही. ते कॉन्ट्रॅक्टर टाकले ते वेगळे, बाकीच्या लोकांचे अजून द्यायचे बाकी आहेत. गोल्ड मॅटर हा वेगळा विषय आहे. बाकी लोकांच्या 13 लोकांच्या अजून त्यांनी पर्यंत हे काढले, काय त्याला म्हणतात, सुरुवातीला त्याचं व्हॅल्युएशन काढलं आणि ते आम्हाला पाठवून दिलं. नंतर ते पुन्हा त्याने कॅन्सल केलं. म्हणजे मनमाने कारभार. तुम्हाला जी मला सांगा, तुम्हाला आंबेगोचा रस्ता चालू करता आला का? नाही. तुम्हाला खेळचा रस्ता चालू करता आला का? नाही. चाकण करता आलं का? नाही. तुम्हाला फक्त जोडणार नाही, म्हणजे मी तुम्हाला सहकार्य केलेलं आहे. आता मला असं वाटतं की मोदी साहेबांना असं वाटतं की विकास हवा, डेव्हलपमेंट हवं, जनतेला सुद्धा वेळ वाचावा, पैसा वाचावा, पण हे काही दिसतच नाही मला. हे ज्या दिवशी मला वाटेल त्या दिवशी मात्र तुम्हाला आम्ही 100% जाणार आहे. तशी आमची महाराष्ट्राची जनता फार चांगली आहे की तुम्हाला काम केलं तर तुम्हाला मोबदला 100% देणार. जवळजवळ 50 लाख रुपये खर्च करून हॉटेल टाकलं होतं, हा टोल चालू व्हायचं.
नावाच्या आणि शिवनेरी नावा म्हणून इतकं सुंदर चाललं होतं. 50 लाख रुपये शेतकऱ्यांनी स्वतःची जमीन त्या ठिकाणी गहाण ठेवून कर्ज काढून 50 लाख रुपयाचं हॉटेल उभं केलं एक साध्या शेतकऱ्याने, त्याचं नाव चाळके. आणि टोल इथं आल्यापासून ते हॉटेल बंद झालं. इथलं धूर, इथल्या लोकांचे इथं आलं तर लग्नीकरणाचा प्रमाण किंवा इथल्या टॉयलेटला जायचा प्रमाण, आज काय परिस्थिती, त्याला 1 रुपया सुद्धा साधा दिला नाही. त्याला विचारा काय कमेंट भेटेल, काय सांगा तुम्ही. त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं होतं का तुम्हाला भर पाहिजे होते, ते 1 रुपया पण दिलेला नाही. आणि त्यात आम्हाला त्रास पण भरपूर आहे, जे गावचं ट्रॉफिक होतं आणि त्याच्यानंतर ते पब्लिक खाली होतं, ते टॉयलेटला आमच्या डायरेक्ट घरासमोरच येतो, हॉर्न वाजतो, भरपूर प्रमाणात त्रास आहे साहेब. लोकांची मजुरी भरपूर प्रमाणात, कुठून जायचं नाही, तिथे यायचं नाही, इथपर्यंत हल्ला आम्ही अध्याय परिस्थिती 60 मीटर आहे. असं म्हणणं आहे का आमची हद्द आणखी जास्त आहे, आमची 35 फूट दोन्ही म्हणजे 65 फूट हद्द आहे. हे आत्ता त्यांनी उपलब्ध नवीन नवीन मुद्दे काढून नवीन नवीन त्रास द्यायचं काम त्या कंपनीकडून आपल्याला होते. हॉटेल बंद झालेलं 1 रुपया नाही दिला, स्थलांतर करतो म्हटले, स्थलांतर केलं नाही, मला 3 महिन्याची कमेंट पण होती. मला किती दिवस थांबायचं, मी आमच्या उपासमारीची वेळ आलेली आहे. आश्वासन दिलं असताना काही रस्ते पूर्ण करतो त्याचे म्हटले, काही रस्ते पूर्ण केले अंतर्गत. हे आमची जमेची बाजू आहे पण आमचा मूळ जो प्रश्न आहे, आमच्या हक्काच्या जमिनीचे पैसे 80% आले, 20% का नाही आले. हे ब्रिजचे रस्ते ब्रिज समोरचे आहेत, हे ब्रिज आजपर्यंत बंद आहेत, रस्ता इथून चाकणपर्यंत बंद आहे. त्यानंतर इथल्या कामगार जे लागले स्थानिक कुठं कामाला, त्यांना 3-3 महिने पगार नाही. त्यांच्या गाड्या ज्या वापरत घेतले त्यांच्या त्या फॅक्टरीचे सुद्धा पगार नाही, त्या गाड्यांचे पगार नाही. म्हणजे मग तुम्हाला जर व्यवस्थित चालवायचं नाही मग तुम्ही वसुली करता कशाला. त्यामुळे इथून पुढच्या दादरेच्या दोन्ही साईडचे दोन्ही 100% बंद. ज्यावेळेला ही सगळी कामं होतील, स्मशानभूमी असेल, धर्मशाला असेल, 13 लोकांचं स्थलांतर असेल शेतकऱ्यांचं, कोर्टामध्ये आमच्या भटकवाडीच्या लोकांचे पैसे गेले, त्या सगळ्या लोकांचे पैसे, सगळ्या इतर गोष्टी व्यवस्थित करा, सगळ्या बायपास चालू करा, चाकरपण रस्ते करा, टोल चालू करायला मी स्वतः नारळ फोडायला इथं येईन, तोपर्यंत मी टोल चालू होऊन देणार. आता इथे टोल माफी झालेली आहे असं मला निदर्शनास आलेलं आहे. इथे बहुतेक काहीतरी आंदोलन वगैरे झालेलं दिसतं. आता टोल जर माफ झाला तर आपण जो सरकारला टॅक्स देतो आहे ऑलरेडी गाडीबरोबर, गाडी नवीन विकत घेताना त्याचा कुठेतरी फायदा होतो हे लक्षात येईल. कुठून आला? आम्ही आता शेगाववरून आलो आहे, देवदर्शनाला गेलो होतो. तुम्हाला सांगतो पेट्रोलपेक्षा जास्त खर्च आमचा टोललाच झालेला. 3.5 शक्तिपीठसाठी गेलो होतो. आता कुठून आलात तुम्ही? शेगाववरून आलो, शेगाववरून वणीला गेलो, वणीवरून इथे आलो, नाशिक मार्गे आलो, नाशिक मार्गे आलो. प्रमाणाच्या बाहेर कुठेही टोलमध्ये सूट मिळत नाही. रोडची अवस्था काय आहे? वागणूक दिली जाते. रस्त्यांची अवस्था काय? रस्त्यांची अवस्था काही दयनीय आहे, अत्यंत दयनीय आहे. टोल घेऊन काही रस्ते व्यवस्थित झालेले नाही. आज टोल या ठिकाणी माफ झालाय, भविष्य काळामध्ये रस्त्याचे खड्डे बुजवत नाही. सर्व रस्त्यांचे टोल माफ हवे असं आमचं म्हणणं आहे. आणि तुम्ही काय म्हणत होता? नाही नाही, आज या ठिकाणी टोल माफ झालाय, रस्त्याचे खड्डे बुजवले जात नाही, तोपर्यंत टोल माफ व्हायला हवा. रस्त्यांचे खड्डे बुजवले जात नाही आणि सर्व सुविधा जोपर्यंत मिळत नाहीत तोपर्यंत टोल हा पूर्णपणे माफ झालाच पाहिजे. या एकदम वाक्य उत्तम झाले. रस्ता क्लिअर करा, तुम्ही टोल घ्या. एकदम आमदार साहेबांना आम्ही आभार मानतो. एक काही पण गाडी जाऊन येणार नाही अपंगांसाठी, माझी काहीतरी सुविधा पाहिजे. निर्णय घेतला, एकदम चांगला निर्णय घेतला. आम्ही ड्रायव्हर लोकांच्या वतीनं मी चांग असं बोलतो की आम्हाला अतिशय चांगला प्रतिक्रिया त्यांच्याकडून. आमदार साहेब 1 नंबर काम करतात आणि त्यांचा आमचा पाठिंबा आहे. हे रस्त्यावरले खड्डे आहेत, हे असे बुजावल्याशिवाय त्यांनी आजही बात माघार घेऊ नका असं माझं एक ड्रायव्हरच्या वतीनं मत आहे. कामं एवढे अपूर्ण आहेत, रस्त्याने खड्डे, ऑक्सिजन प्रमाण वाढलेलं आहे, याच्याकडे कोणाचं लक्ष नाही आहे. आणि टोल पूर्णपणे हे आकारतात, कशाचा टोल घेतात हे आम्हा जनतेला समजू द्या. या ठिकाणी आज जे शरदाने आंदोलन केलं आहे त्यांचा आम्ही त्यांना पूर्ण पाठिंबा देतो. हे जी मोंटो कार्लो कंपनीने अक्षरशः यांनी फसवलेली आहे हा माझ्या दादांना कमिटमेंट दिली. त्या 3 महिन्याचं आम्ही आश्वासन सगळे पुनर्वासाचे प्रश्न सोडतो, ब्रिजेस पूर्ण करतो, बायपास कम्प्लीट करून सगळं हे करतो. साधे रस्तेसुद्धा त्यांनी या पावसाळ्यात पडलेले खड्डेसुद्धा बुजवलेले आहे, अक्षरशः त्या कंपनीने फसवलेले आहे. व सगळी कामं अपूर्ण असताना टोल अनधिकृतपणे चालू केलेलं आहे याचा आम्ही निषेध करतो. दादांच्या या पाठिंबा, या आंदोलनाला आमचा पूर्ण पाठिंबा आहे. आम्ही एकसुद्धा गाडीचा इथून पुढं टोल घेऊन देतला, कामं पूर्ण केल्याशिवाय टोल पूर्ण कामं पूर्ण झाल्याशिवाय टोल घेऊन देणार नाही. स्थानिक लोकांच्या समस्या गंभीर बनत चाललेल्या आहे.
या सर्व प्रश्न मोंटो कार्लो कंपनीने मार्गी लावल्याशिवाय हा टोल चालू होणार देणार. मुख्यमंत्र्याशी बोलणार आहे आणि पीडब्ल्यू शिपशी बोलणार आहे, परंतु माझं म्हणणं असं आहे टोल रस्ता चालू जोपर्यंत 100% आपण करत नाही पुढचा टोल. मागचा घ्या संगमनेर जाणार रस्ते आम्ही पैसे भरतो त्याला सर्व. संगमनेरचा हेवरगाव हेवरगाव पावसाचे आम्ही पैसे भरतो त्याला जाताना सर्वांचे. पण हा तुम्ही रस्ताच नाही लोकल आहे नारायणगावचे मेडिकल रोज सकाळ संध्याकाळ आय डी प्रूफ दाखवून सुद्धा हे वाद घालतो अगदी पार म्हणजे कॉलर धरेपर्यंत त्यांनी. नाही आज आमदार शरदादा सोनवणे यांनी हा टोल नाका बंद पाडलेला आहे. रस्त्याचे खड्डे बुजले तरच चालू करून देईल, स्थानिक लोकांचे प्रश्न सुटले तरच टोल नाका सुरू करू अशी त्यांची ताठर भूमिका आहे. ही भूमिका योग्य अयोग्य? एकदम योग्य. अगदी 500 meter अंतरावरती गेलं ना इतका मोठा खड्डा आहे की गाडी पूर्णपणे बंद पडेल मोठ्या स्पीडने जर गेला माणूस तर अशी परिस्थिती. आणि इथं एवढे दमदाटी करतात ना की अगदी एकदम मला फार भाषेवरून बोलले हिंदी मी बोलतो इथं म्हणजे ह्या भाषेत महाराष्ट्रात राहायचं त्यांना माझ आलंय. हा इथं आहे तो एक पंजाबी माणूस आहे कॉलर धरायला लागला होता. कॉलर धरायला लागला होता त्याला मी डायरेक्ट सांगितलं म्हणजे बघ तू महाराष्ट्रात आहे आणि इथं मराठी भाषेत बोलायचं असेल तरच बोल नाहीतर मला इथून म्हणलं मागं जाऊ मी इथं येत होतो त्याला म्हणलं मला या रोडने कुठं जायचं नाही आहे मला मागं जाऊ या भाषेत मी त्याला सांगितलं म्हणून मी तुझे पैसे भरतो तू जा निघून म्हणलं मला जायचं नाही मला इकडे मागं जाऊ मग सोडून दे. ठिकाणी सगळ्यांना टोल फ्री केलेलं आहे, रस्त्याचं काम अपूर्ण आहे, खूप खड्डे आहेत, अनेक प्रश्न आहेत. आमदार साहेबांनी आजपासून टोल आकारायचा नाही अशा प्रकारचं तुम्हाला कळवलेलं आहे, त्यांची मागणी आहे. सर आपण काय सांगाल? सर त्यांची मागणी आहे बघण्यात आमच्या तर साहेब कसं आहे की आमचं डिपार्टमेंट आहे मेंटेनन्सवाले वेगळे आम्ही टोल म्हणजे पैसे गोळा करायचे माणसं वेगळी अशी डिपार्टमेंट वेगळी आहेत. तर मी यांचं जे म्हणणं आहे ते 100% आता तर कळणारी गोष्ट आहेच आहे आणि मी सांगायला प्रयत्न 100% करणार आहे की सर अशा जी लोकांची अडचणी आहेत तर आपल्यावर काय करणार आता अधिकारी जसे मी पण आमच्यावरचे अधिकारी आहेत. तुम्ही आतापासून गाड्यांचे टोल आकारणार किंवा कसं? सर आता तुम्ही सध्या साहेब सांगितलं की पण आहे ना तसं मी माझ्या अधिकारी सांगणार आहे आता अधिकारी काय म्हणतात त्याप्रमाणे असं. महामार्ग 50 अर्थात NH50 या महामार्गाला सौपदरीकरणाचा विषय केंद्र शासनाकडून राज्य शासनाकडे आला आणि गेले 2 वर्ष झाले तालुक्याचा आमदार म्हणून या सौपदरीकरणाचा किंवा हा जो कमी वेळेतला प्रवास सुलभ व्हावा यासाठी जी जबाबदारी घेऊन खरं तर मी सहकार्य केलं त्या सहकार्यांची भूमिका अशी होती की शेतकऱ्यांना एकत्र करण्याची आणि सरकारच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांच्या वतीने किंवा बसूंच्या वतीने एक मध्यस्थी म्हणून सातत्याने वारंवार एक भूमिका पार पाडली की सर्वांनी जमिनी द्या त्याचा मोबदला घ्या आणि ही जी वाहतूक आहे ती वाहतूक पुन्हा नाशिक वाहतूक ही अनेक वर्षाची जी प्रलंबित विषय आहे त्याच्यावर फंड येऊन झालेला आहे त्याच्यावर आपण फक्त जमीन देणं फार गरजेचं आहे आणि या अनुषंगाने मदतीला सुद्धा सुरुवात केली जनतेने सुद्धा त्या माझ्या हकेला त्या पद्धतीचं उत्तर केलं. आज आपण पाहत असाल की आंबेगाव तालुका खेड तालुका या दोन्ही तालुक्यामध्ये आजही लोकांची मानसिकता रस्त्यासाठी जमीन द्यायची शेती द्यायची जागा द्यायची नाही परंतु जुन्नरचा एक पुढाकार घेऊन घे विकासाच्या दृष्टीचा पाऊल आणि सरकारला सकारात्मक असलेल्या अव्यवस्थेच्या निमित्ताने मी त्या ठिकाणी जी बांधिलकी त्या ठिकाणी आपण केली त्या बांधिलकीच्या निमित्ताने काय वाटाघाटी झाल्या त्या वाटाघाटीच्या निमित्ताने मला काही शब्द जनतेच्या वतीने मध्यस्थी म्हणून घ्यावे लागले पण ते शब्द आता फोल ठरते अशा पद्धतीची भूमिका झालेली आहे. रस्ते रीत पण तर ठीक आहे रस्ते आणि जमीन रीत पण ठीक आहे परंतु जेव्हा टोल चाळेपाडीकडे आला त्या टोलला सुद्धा आमच्या स्थानिक मंडळीचा विरोध असला सुद्धा शेवटी त्या सर्वांची समज जाणून आपल्याला रोजगार वाढेल त्या टोलच्या पुढे मागे तुम्हाला व्यवसाय करता येईल आपल्या जमिनीच्या रकमा वाढतील त्या व्यवसायानंतर आपल्या जमिनीची किंमत वाढेल असं सर्वांना सांगून समजून मार्गस्थ केलं आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये ऐन जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या कालखंडामध्ये मला मोंटो कार्लो कंपनी असेल किंवा या टोल जो आहे त्या टोलचे जे काही सर्व मंडळी असतील किंवा जिल्हाधिकारी असेल बसून असेल प्रांत असेल तहसीलदार असेल या सर्वांनी मला आश्वासन केलं की साहेब शासन तुमच्या ज्या काही अटी शर्ती आहेत ज्या काही तुमच्या ज्या काही समजा स्थानिक मंडळींच्या मागण्या आहेत त्या आम्ही पुढच्या 3 महिन्यामध्ये पूर्णत्वाला नेऊ परंतु अशी काही परिस्थिती झाली नाही. आज आम्ही पाहतोय की पावसानंतर अख्खा नॅशनल हायवे 100% फुटलेला आहे. ह्या वर्षभरामध्ये 97 लोक चाकणपासून तर आडेपाड्यापर्यंत 97 लोक मी सगळ्या परिषदांचा आढावा मागितला
97 लोक मृत्युमुखी पडले आपले जनता या पट्ट्यामध्ये वर्षभरामध्ये आणि 178 लोक ही जास्त जायमध्ये म्हणजे जखमी झाले, त्या सर्वांना गंभीर जखमी झाले आणि या सगळ्यांना सोशिकतेने आपलं आयुष्य विघटित झालं, काही कुटुंब विस्कळीत झाले, काही लोक रस्त्यावर आले आणि आज मी पाहतोय त्यांना 3-3 वेळा वारंवार फोन करून रस्त्याची ती पुढं मलमपट्टी नाही, चाळेवळी पुलच्या पुढे 2 त्या ठिकाणी मोठे पूल चालू आहेत, ते पूल बंद अवस्थेमध्ये आहेत. माझ्या माहिती कानावाशी आली की आम्हाला कुणाला विश्वास न घेता पहिल्याची कंपनी मोंटो कार्लो त्यांनी काम बंद केलं आणि त्यांनी बॅकअप केलं आणि दुसऱ्या कुठल्या तरी कंपनीला त्या एजन्सीला ते सेकंड म्हणजे एजन्सी म्हणून त्या ठिकाणी नियुक्त करणार आहे. अरे एवढा सगळा तुम्ही पोरखळ मांडून ठेवला आहे आणि याला कोणच चांगला देणार नाही, याला त्यांची पुढे जबाबदारी घेणार नाही. एकतर ज्यांनी जमिनी दिल्या त्या भटकळवाडीच्या लोकांचे ह्या लोकांनी आम्हाला विचारून सुरू नाही तर तुम्हाला हा पैसा आलाय तुम्ही घ्या कधी घेताय, पैसा आम्हाला न विचारता यांनी तो कोर्टामध्ये टाकून दिला. कोर्टात जायचं त्यांना 10,000 किंमत आली जागेची, तरी 5,000 वकील लावून ते पैसे घ्यायचे आणि म्हणून त्या भटकळवाडीचे पैसे आमचे यायचे बाकी राहिले. मी टोलवाल्याला त्यावेळेस सुद्धा सांगितलं होतं, त्यांनी झापे घेतले होते, भटकळवाडीचे पैसे यायचे बाकी राहिले. टोलच्या शेजारी चाळेवाडीचे आमचे 13 कुटुंब आज अशा परिस्थितीमध्ये आहेत का त्या गाड्या जेव्हा लागतात त्या मोठ्या प्रकाश आवाज येतात, मोठमोठ्या गाड्या पार्क होतात, तिथली माणसं खाली उतरतात, लघु शंका करतात, मूत्रविसर्जन करतात, काही काही परिस्थिती काही काही लोक टॉयलेटलेस होत तिथं जातात, काही लोक तिथं वोमेंट करतात, म्हणजे तिथं एवढी गडबड चालू आहे की ती 13 लोकांनी शिवाय टोलला लांबणच काय घर आहे. त्या 13 लोकांच्या बाबतीमध्ये सुद्धा नॅशनल हायवेने आणि त्या टोलच्या अधिकाऱ्याने मला सांगितलं होतं 3 महिने साहेब आम्ही या 13 लोकांना पैसे देऊन आम्ही त्यांना शिफ्टिंग करून स्पेशल केस करू. अजूनपर्यंत असं काही झालेलं नाही. फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर किती दिवस वाट पाहिजे. तिसरी महत्वाची गोष्ट की आमच्याकडे स्पेशल भूमीची अशी अवस्था आहे, 4 दिवसापूर्वी आमच्याकडे प्रेत तिथून गेलं आमच्या सोरोड्याचं, त्या प्रेताची परिस्थिती अशी होती का जे खांदेकरी होते ते खांदेकरांचे प्रेत एका वेळेला खाली पडलं. टोल कंपनीचा काय संबंध याचं, त्या ज्यावेळेला आम्ही ज्यावेळेला या जागा देत होतो आणि ज्यावेळेला या सगळ्या आमच्या जमिनी जात होत्या त्यावेळेला स्मशानभूमी आणि ही जी धर्मशाळा आहे यांचं ज्यावेळेला त्या महामार्गामध्ये ज्यावेळेला आमची ज्या मूळ मुळची जी स्मशानभूमी गेली आणि जी आमची धर्मशाळा सुद्धा गेली त्याचे पैसे आम्ही ते म्हटले की त्याचे रक्कम आम्ही ठरवू आणि त्याचं तुम्हाला विस्थापन करून देऊ, पुनर्बांधणी करून देऊ. अजूनपर्यंत त्याच्यामध्ये त्याने ढुकवलं सुद्धा नाही. म्हणजे आज माणूस आणि माणसाचं सर्वात शेवटचं अंतिम सत्य म्हणजे मृत्यू. त्या मृत्यूच्या ठिकाणाची सुद्धा जागा त्यांनी आमची तिथे आणून तशीच पडलेली, त्याची त्यांनी त्या ठिकाणी पुनर्बांधणी आणि त्याच्या व्यवस्थापन सुद्धा केलेलं नाही. इतकी दुर्दम परिस्थिती त्या ठिकाणी उभी राहिलेली आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की या सगळ्या गोष्टीमध्ये ज्या 2 लाख मुलं कामाला लागली त्यांची 3-3 महिने हे लोक पगार करत नाही. पण मला हे कळत नाही की टोलवाल्यांना हा टोल कोणासाठी चालवायचा आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आपण जर पाहिलं आडे फाटा नारंगा मनसा पुढे गेल्यानंतर खेड चाकण बिलकुल सुद्धा काम पूर्ण नाही, ब्रिज तसेच आहेत, रस्ते तसेच आहेत, बायपास तसेच आहेत, पण तुम्ही कशासाठी टोल आकारता? हा अनधिकृत टोल आहे. मी त्याचबरोबर त्यांना सांगितलं होतं 3 महिन्यामध्ये तुम्हाला हे सगळं शक्य होईल का, तेवढं साहेब तुम्ही आमच्या विश्वास ठेवा, 3 महिन्यामध्ये आम्ही तुम्हाला कोर्टात दिले पैसे काढून देऊ, आम्ही 13 लोकांना आम्ही स्थलांतर करून देऊ, त्यानंतर आम्ही तुमचे जे ब्रिज आहे समोरचे ते 3 महिन्यामध्ये आम्ही तुम्हाला पूर्ण करून देऊ, पावसाळ्यामध्ये तुमचे दोन्ही पूल पूर्ण झालेले असतील. एक माणूस विश्वास ठेवतो कुठे ना कुठे की बाबा जनता आणि शासनाच्या मध्ये मध्यस्थी म्हणून लोकप्रतिनिधी म्हणून जबाबदार आहे. ज्यावेळेला जिल्हाधिकारी माझ्याशी बोलतात, प्रांत माझ्याशी बोलतात, पालकमंत्री माझ्याशी बोलतात, तर त्या सगळ्या गोष्टीची सहानुभूती लक्षात ठेवून याचा सुवर्णामध्ये म्हणजे की काम करायला तर टोल चालवलं परवानगी दिले. पण त्याच्यामध्ये विरोधकांचे सुद्धा आमच्या एवढे वाफाडे आले. आज मात्र मी जाणीवपूर्वक सांगतो की ह्या सगळ्याच्यामध्ये शासनाला खाली उतरून या संपूर्ण जनतेशी आमच्या चर्चा करून विषय म्हणजे आमच्या लागतात तिथे 10-10 गुंठे यांनी 25-25 गुंठे जमीन यांनी ऍक्वायर केलेली आहे. म्हणजे आधीचा बोजा चढवला. इथे मला प्रांतांनी तहसीलदारांनी अनेक वेळेला शासनाच्या सगळ्या अधिकाऱ्यांनी या मला वेळोवेळी सांगितलं की साहेब तुम्ही काळजी करू नका, तुमचे अतिरिक्त चढवलेले बोजे आम्ही खाली करून देऊ. एक सिंगल सुद्धा साखरेचा बोजा आजपर्यंत खाली आलेला नाही. याचा अर्थ या मंडळींना जनतेचं आणि जनतेच्या व्यवस्थेचं काही पडलेलं नाही. 97 मृत्यूपक्षी 178 लोक जबरदस्त जखमी
आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये आज एकही रस्त्याचं काम करून नसताना इथून मागं समजा तुम्ही संगमनेर जाताय तिथपर्यंत गोष्ट वेगळी आहे. संगमनेर पर्यंत रस्त्याचं काम करून आलंय तुम्ही. संगमनेरचा जो हिवरगाव पाऊस आहे त्यांना टोल वसूल करताय त्याच्या जनता त्यामध्ये तुमची तक्रार करत नाही. पण माझ्याकडं आता या चार महिन्यामध्ये प्रचंड तक्रारी आल्या आणि म्हणून मी या मायबाप जनतेच्या पालकत्वाच्या निमित्ताने नाशिक महामार्गावर चाळकवाडी या ठिकाणी टोल नाका आहे. रस्त्याचं काम अपूर्ण असतानाही गेले 6 महिन्यापासून या ठिकाणी टोल आकारला होता. या कंपनीचं काम चांगलं आहे अशा प्रकारचे आमदार सर्व वक्तव्य करत होते. अप्रत्यक्षपणे या कंपनीची वकिलीच करत होते. आज मात्र रस्त्याचे खड्डे अपूर्ण आहेत. स्थानिक लोकांना भरपाई मिळाली नाही म्हणून आमदार साहेबांनी हा टोल बंद पाडलेला आहे. जोपर्यंत रस्त्याचं काम पूर्ण होत नाही, स्थानिक लोकांची भरपाई मिळत नाही, तोपर्यंत हा टोल मी सुरू देणार नाही. आमदार साहेबांचं हे वक्तव्य कितपर्यंत टिकतंय? कंपनी हे खड्डे बुजवणार का? शेतकऱ्यांची भरपाई मिळणार का? हाच खरा प्रश्न आहे. सुरेश वाणी, आयवन न्यूज, चाळकवाडी.